प्रवेश सुरू 2022 वर्षासाठी। हजारो इंजिनियर आणि डॉक्टर घडवणारी अशी ही देशपातळीवरील नामांकित आणि एकमेव संस्था परफेक्ट अकॅडमी। 10वी नंतरच्या सायन्स करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंटिग्रेटेड कोर्स जेई अँड नीट 2 वर्षांसाठी। पुढा इथं 11वीची पहिली बॅच 26 एप्रिल 2022 पासून। आता विचार कसला करताय, त्वरित प्रवेश घ्या, कारण आमचे रिझल्ट बोलतात आम्ही नाही। परफेक्ट अकॅडमी, तळमजला हॉटेल यशधरा, कुडाळ। क्रीडाई सावंतवाडीच्या ऑफिसचं शानदार उद्घाटन गुरुवारी झालं। क्रीडाई नॅशनल उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया, क्रीडा महाराष्ट्र अध्यक्ष सुनील फुरडे यांच्या शुभ हस्ते हा सोहळा पार पडला। यावेळी क्रीडाई, क्रीडाई वुमन्स विंग, क्रीडाई यूथ विंगचे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते। क्रीडाई सावंतवाडीच्या ऑफिसचं शानदार उद्घाटन गुरुवारी झालं। क्रीडाई नॅशनल उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया, क्रीडाई महाराष्ट्र अध्यक्ष सुनील फुरडे यांच्या शुभ हस्ते हा सोहळा पार पडला। यावेळी क्रीडाईचे सावंतवाडी अध्यक्ष नीरज देसाई, सचिव गोविंद उर्फ दादा खोरजुवेकर, खजिनदार यशवंत नाईक, महाराष्ट्र अध्यक्ष सुनील फुरडे, प्रफुल्ल तावडे यांसह बाळाघाक, शैलेश पै, प्रकाश जैतापकर, उदय नाईक, दीपक साळवी, उदय नाईक, जावेद खतीब, संजय सावंत, डॉक्टर दिनेश नागवेकर, लक्ष्मीकांत पांचाळ, श्रीकांत म्हापसेकर, सुनील निरवडेकर, सुधीर राणे, यशवंत नाईक, जीवन रेगे, अनिल साळवे, सुरेंद्र भोईटे, वुमन्स विंगच्या वैशाली देसाई, वैदेही पै, सरिता सावंत, पूजा पांचाळ, अनिता खोरजुवेकर, स्वाती नाईक, राजू सावंत आदी उपस्थित होते। सूत्रसंचालन डॉक्टर महेश जोशी, आभार सतीश बागवे यांनी मानले। यावेळी मोठ्या संख्येनं बिल्डर्स, व्यावसायिक उपस्थित होते। क्रीडाईच्या ऑफिसचं उद्घाटन आज होत आहे। क्रीडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनील फुरदे, क्रीडाई भारताचे उपाध्यक्ष श्रीयुत कांतीलाल कटारिया साहेब, शांतीलाल कटारिया साहेब हे त्यासाठी येत आहेत आणि आज ह्या आमच्या ऑफिसचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होते। ह्या उद्घाटनाच्या सोहळ्यासाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा। क्रीडा ही राष्ट्रीय पातळीवर आमची संघटना आहे आणि या संघटनेचे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 3000 सदस्य आहेत। सावंतवाडीच आमचं एक छोटी शाखा आहे क्रीडाईची आणि या क्रीडाईच्यामध्ये 35 मेंबर आहेत। सावंतवाडी छोटंसं शहर जरी असलं तरी त्या दृष्टिकोनातून आमचे सदस्य मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या प्रकारे काम करत आहेत। क्रीडाईच्या मेंबर्सचे म्हणजे बांधकाम व्यावसायिकांच्या अनेक समस्या असतात, त्या समस्या सोडवण्यासाठी सध्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव हे चांगल्या प्रकारे काम करत आहेत आणि ते प्रश्न म्हणजे बांधकाम व्यावसायिकांचे प्रश्न कसे लवकर सुटतील या दृष्टीनं प्रयत्न केले जात आहेत। आज आमचं स्वतःचं स्वतंत्र असं कार्यालय निर्माण होत आहे, त्याचं उद्घाटन होत आहे। हे कार्यालय झाल्यानंतर हे प्रश्न अधिक सोडवण्यासाठी, बांधकाम व्यावसायिकांच्या समस्या अधिक प्रभावाने सोडवण्यासाठी कार्य केले जाईल याची मला खात्री आहे। मी आजच्या या कार्यक्रमानिमित्त ऑफिसच्या उद्घाटनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि जे जे काही प्रॉब्लेम असतील ते क्रीडाईमार्फत सोडवले जातील अशी ग्वाही देतो। जय हिंद, जय हिंद। आज सावंतवाडी क्रीडाईच्या नवीन वास्तूमध्ये त्यांचा प्रवेश होणार आहे, त्या संदर्भात मी त्यांना आज शुभेच्छा देतो आहे। नीरज देसाई अध्यक्ष आणि त्यांची टीम यांचं मी अभिनंदन करतो। त्यांनी खूप छान ऑफिस डेव्हलप केलं आहे आणि चांगलं बांधलं आहे, त्याबद्दल त्यांना शुभेच्छा आणि पुढील काळासाठी शुभेच्छा। सुरुगुरू, सावंतवाडी क्रीडाईचं ऑफिस जे आहे त्याचं आज आपण उद्घाटन करतो आहे। हे क्रीडाईचं ऑफिस एक 5 वर्षापूर्वी आपले मित्र यश सुनील नाईक यांचं अकाली आपल्याला तर जाणं झालं, त्यावेळी आम्ही एक ठरवलं होतं की सुनीलच्या नावाने किंवा सुनीलची स्मृतीप्रित्यात आठवण म्हणून एक ऑफिस इथे सावंतवाडीत सुरू करायचं। ते आज सत्यात उतरतं आहे आणि आपल्या जे क्रीडाईचे मेंबर आहेत बरेचसे, जे दादा खोरजेकर आहेत, नीरज देसाई आहेत, हे बरेच जण सगळे जे आहेत त्यांच्या सहकार्याने हे आज जे आम्ही ठरवलं होतं ते पूर्ण झालेलं आहे आणि त्याचं उद्घाटन आज आपले क्रीडाईचे जे ज्येष्ठ सदस्य आहेत त्यांच्या हस्ते आज आपण उद्घाटन करून त्याची सुरुवात करत आहोत। ह्या सगळ्या उपक्रमाला माझ्या म्हणजे उदय पारडेंच्या शुभेच्छा। क्रीडाई, क्रीडाई म्हणजेच कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट असोसिएशन्स ऑफ इंडिया ही एक संस्था देशपातळीवर सगळ्या डेव्हलपर्ससाठी काम करणारी एक अग्रगण्य संस्था आहे। ह्या संस्थेचा एक भाग म्हणून क्रीडाई सावंतवाडी हे काम करते।
पूर्वी आपल्याकडे बिल्डर असोसिएशनची आमच्या होती, त्यानंतर आम्ही सर्वजण 12 वर्षापूर्वी क्रीडाईला जॉईन झालो आणि हा क्रीडाई सावंतवाडीचा एक चॅप्टर सावंतवाडी ते आम्ही सुरू केला. हळूहळू आम्ही संघटित होत गेलो आणि संघटना आमची बांधत गेली आणि त्याचाच एक मूर्तरूप म्हणून आम्ही एक ऑफिसची आम्हाला गरज भासायला लागली आणि त्या ऑफिसचा स्वप्न आज आमचं एक साकार होतं आहे आणि त्यासाठी हा उद्घाटनाचा कार्यक्रम आज आमचा हा ठरवलेला आहे. या कार्यक्रमाला आज आपले क्रीडाई नॅशनलचे उपाध्यक्ष शांतीलालजी कटारिया आणि क्रीडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री सुनील फुडे आज आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. त्यासाठी मुद्दा माता आमच्याहून आमचे मित्र आणि क्रीडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष प्रफुल्ल तावरे साहेब, क्रीडाई बारामतीचे अध्यक्ष सुरेंद्र भोईटे आदी मंडळी आज इथं उद्घाटननिमित्ताने येणार आहेत आणि हा मला वाटतं सावंतवाडी क्रीडाईच्या वतीने आज खरोखरच भांग्याचा एक आनंदाचा दिवस आहे की एवढी एवढी मोठी मोठी फार मोठी देशपातळीवर राज्यपातळीवर आमच्या क्षेत्रात काम करणारी दिग्गज मंडळी आज मुद्दाम आमच्या सावंतवाडीच्या छोट्या छोट्याच्या ऑफिसच्या उद्घाटनाची निमित्ताने खास आमच्याकडे येणार आहेत हे खरोखर आमचे आम्ही भाग्य समजतो. आणि या आमच्या पूर्ण क्रीडाई मी अध्यक्ष म्हणून नीरज देसाई आणि माझी पूर्ण टीम आणि माझे सदस्य आणि माझी टीम वुमन्स विंग आणि यूथ विंग या सर्वांतर्फे या सर्वांचं मी सावंतवाडी नगरीमध्ये स्वागत करतो आणि आमच्या क्रीडाई सावंतवाडीच्या पुढील वाटचालीत मी शुभेच्छा देतो. जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट साठी बेल आयकॉन क्लिक करा.